अप्पा, ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू। अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है। ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। घर चला। अप्पा अप्पा ये पेड़ की इधर। सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे। संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे। संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे। दूरध्वनी क्रमांक 9850009032। शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे। संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे। संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे। दूरध्वनी क्रमांक 9850009032। शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच। आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद। आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण। शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या। हो, पण कागदपत्रही सोबत आणा। जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ। शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे। संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे। संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे। दूरध्वनी क्रमांक 9850009032। शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे। संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक। पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे। संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे। दूरध्वनी क्रमांक 9850009032। नमस्कार, मी रश्मी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध, विरोध दर्शवत पुकारला संप। पोलादपूर जवळील आंबेदाई घाटात दरीत कोसळली बस, 32 जणांचा दुर्दैवी मृत्यू। शिराळ्यातील मांगले येथे बेंदूर सण उत्साहात साजरा, ग्रामस्थांचा उत्साह शिगेला।
येवला शहरातील अनेक नागरिकांना सहन करावा लागतोय खड्ड्यांचा त्रास। बँड बाजाच्या गजरात केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा। आणि अहमदनगर मधील काही भागात मारली पावसाने दडी, धरणांमधील अल्प पाणी साठ्याने खरीप पिके संकटात। आता पाहूया सविस्तर वृत्त। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला विरोध दर्शवत इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे अकोला जिल्ह्यातील रुग्णसेवेवर मोठा प्रभाव पडला असून सर्व खासगी दवाखाने आणि रुग्णालये बंद असल्याने रुग्णसेवा ठप्प झाली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या संपामुळे अकोला जिल्ह्यातील तब्बल 250 रुग्णालये पूर्णतः बंद राहणार असले तरी या बंद काळात आपत्कालीन रुग्णसेवा सुरू राहणार असून आपत्कालीन रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा डॉक्टर सर्वतोपरी पुरवणार आहे। मात्र या काळात रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये, रुग्णांना अडचणी येऊ नये या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय रुग्णसेवेसाठी विशेष काळजी घेणार आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशननं हा बंद 100% पाळत असल्याने शहरासह जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालय पूर्णतः बंद आहेत। खासगी रुग्णसेवा पूर्णतः बंद असल्यानं बाहेर गावाहून येणाऱ्या रुग्णांना अडचणी निर्माण होत असल्याचे दृश्य दिसत आहे। डॉक्टरांच्या संपामुळे सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे। शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला। कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात एका खासगी बसचा 800 फूट दरीत कोसळल्याने 32 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर या गाडीत 40 जण असल्याचं सांगितलं जात आहे। या अपघातात 1 जण बचावला असून दापोली कृषी विद्यापीठाचे ते कर्मचारी आहेत। कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या पोलादपूर जवळील अंबनळी घाटात एक खासगी बस 800 ते 900 फूट दरीत कोसळली। या बसमध्ये चालकासह 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झालाय। दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे ते कर्मचारी होते। धक्कादायक प्रकार म्हणजे जो कर्मचारी वाचला त्याने खोल दरीतून वर येत मोबाईलला रेंज मिळाल्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाला फोन करून झालेल्या अपघाताची माहिती दिली। प्रकाश सावंत देसाई असं या अपघातातून बचावलेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून प्रकाश सावंत देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक आहेत। महिन्याचा 4 शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्यानं कर्मचारी दापोलीहून महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते। यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती, परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यानंतर दरीत कोसळली। या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 चालक वाहक असे एकूण 40 जण असल्याची प्राथमिक माहिती होती। मात्र स्थानिक शिवसेना आमदार यांनी या बसमध्ये 33 जण होते, त्यापैकी 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली। शालिनी प्लस साठी हेमंत चापुडे, महाबळेश्वर। मुंबई बंद आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीत खानोली तालुका पाटण येथील रोहन तोडकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबई बंद आंदोलनावेळी झालेल्या दगडफेकीत खोनोली तालुका पाटण येथील रोहन तोडकर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मराठा आंदोलनाचा बळी रोहन तोडकर याच्यावर खोनोली गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। पाटण तालुक्यात बंदची हाक देण्यात आली, त्याचबरोबर पाटण येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तेथे जमलेल्या मराठा बांधवांनी मोठ्या आवाजात एक मराठा लाख मराठा अशी घोषणा केली। यावेळेस मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कैलासवासी रोहन तोडकर यांची मराठा मोर्चाच्या निमित्त जो संघर्ष केला त्यावेळेस काही समाजकंटकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे। मी शासनाला एकच या ठिकाणी मागणी करीन की त्यांनी शासनाने जी काय मदत जाहीर केलेली आहे ती जाहीर केलेली मदत लवकरात लवकर तोडकर कुटुंबांकरपर्यंत पोच व्हायला पाहिजे आहे आणि मराठा समाजाची जी आरक्षणाची मागणी आहे ती आरक्षणाची मागणी लवकरात लवकर जाहीर झाली पाहिजे, त्याचा निर्णय झाला पाहिजे आहे आणि जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत शासन स्तरावर जी काय नोकर भरती आहे ही नोकर भरतीसुद्धा त्याला स्थगिती मिळाली पाहिजे आहे आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरच पुढील नोकर भरत्या त्या झाल्या पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, सातारा।
शिराळ्यातील मांगले येथे बेंदूर पोळा सण नाविन्यपूर्ण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या सोहळ्याला विशेष महत्व असून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांचा सखा सोबती असलेल्या बैलाप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर पोळा हा सण मांगले येथे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झुला घालून पुरणपोळीचा नैवेद्य खायला देऊन मिरवणुकीस दुपारी सुरुवात करण्यात आली. रंगांनी आणि फुलांनी सजून त्याची वाजत गाजत मिरवणूक गावाच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मिरवणूक पाहण्यासाठी मांगले गावचे नागरिक आणि परिसरातील 10 ते 15 गावच्या नागरिकांनी मांगले गावच्या रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. गावाच्या प्रमुख मार्गावरून ग्रामपंचायत मांगले, भैरवनाथ उद्योग समूह, मंगलनाथ उद्योग समूह यांच्या वतीने मंडळांचं स्वागत करण्यात आलं. घरी आल्यावर ओवाळणी करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य सारण्यात आला. ही मिरवणूक व्यवस्थित पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता. त्यात पावसाने उघडीप दिल्याने उत्साह प्रतिवर्षापेक्षा अधिक होता. पारंपरिक पद्धतीने साजरा केला त्यामुळे हा कार्यक्रम विशेष नाविन्यपूर्ण होता. सदिच्छा भेट म्हणून राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट देऊन सर्व मंडळाचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगला समाचार घेतला आहे. ते पुणे येथे बोलत होते. यावर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले नाहीत. मराठा समाजाने त्यांना आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय विठ्ठलाची पूजा करू देणार नाही असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारीत साप सोडण्याचा डाव असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं होतं. असे काही संभाषण मराठा बांधवांनी केले असेल यावर आपला विश्वास नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तसेच असे काही संभाषण असल्याचा दावा जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील करत आहेत तर हे संभाषण सार्वजनिक करावे असे आव्हान अजित पवार यांनी दिलं आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे आव्हान दिलं. परंतु एका गोष्टीचं मला आजही समजत नाही की का कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करून जे सध्या अस्वस्थता महाराष्ट्रात पाहायला मिळते, अस्थिरता पाहायला मिळते, आजही शांत एकंदरीत ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत ते सगळे शांत होत नाही आहेत. तिथं चर्चा कुणाशी करायची ह्याबद्दल देखील वेगवेगळ्या प्रकारचे मतं पुढं येत आहेत आणि ह्या सगळ्याचा विचार करून एक झालं पाहिजे. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याच्याकरता आत्तापर्यंत 52% आरक्षण मिळालेल्या कुठल्याही घटकाला धक्का न लावता ही का तातडीनं पावलं उचलली गेली पाहिजेत. कारण आता त्यांची सहनशीलता संपलेली आहे आणि ती सहनशीलता संपलेली असताना सरकार गेले 2-3 दिवस ते सगळे चर्चा करतायत आणि त्यांनीच ठरवलेलं आहे की सगळ्याच गटनेत्यांना बोलवायचं आणि ती मीटिंग आज लावलेली आहे. परंतु त्यामध्ये मला जे काही वाटतं ती भूमिका मी मांडणार आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी आणि धनंजय मुंडे आम्ही दोघं जण तिथं त्या ठिकाणी जातो आहे आणि त्या तिथं ज्या काही गोष्टी ते अशा सांगितल्या जात आहेत त्याच्यातनं कारण नसताना लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होतो, शंका निर्माण होते, मग कोण ह्याच्या पाठीमागं आहे, का अशा पद्धतीचे वक्तव्य केली जातात. म्हणजे ह्या वक्तव्यामुळं देखील काही गोष्टी भडकण्याच्या करता ती वक्तव्य कारणीभूत ठरलेली हे कुणी ना करू शकत नाही. रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत असं काय नाही, म्हणूनच ते म्हणतायत. त्याच्याबद्दल कळलं पाहिजे. जर अशा प्रकारे जर कुणी वक्तव्य केलेलं असेल, मला नाही वाटत असं कुणी वक्तव्य केलेलं असेल, परंतु वक्तव्य केलेलं असेल तर समाजाला कळलं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी समोर आलं पाहिजे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पुरंदर मधील नायगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सासवड सुपा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील ग्रामस्थांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने भगवे झेंडे हातात धरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत रास्ता रोको केलाय. यावेळी अनेकांनी आपले मनोगतही व्यक्त केले. त्यामध्ये मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे आणि मराठा मोर्चातील इतर मागण्यांचा यावेळी पुनरुच्चारण करण्यात आलं. गावातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
तसेच गावातील सर्व समाज बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मराठा आरक्षणाच्या लढ्यात हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलन शांतता मार्गाने पार पडलं. यावेळी आंदोलनात मराठी बांधवांसह इतर समाज बांधव, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला होता. शालिनी प्लस साठी सुनील थोरात, पुणे, हवेली. येवला शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र नगरपालिका प्रशासन खड्ड्यांकडे दुर्लक्ष करत असून शहरातील रस्ते हे खड्डे मुक्त करावे या मागणीसाठी संतप्त शिवसेनेने बँड बाजाच्या गजरात शहरातील खड्ड्यांचा केक कापत वाढदिवस साजरा केला आहे. येवला शहरातील खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यांना फेटे घालून केक कापत चक्क खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. शिवसेनेचे शहर संघटक धीरज परदेशी यांनी खड्ड्यांच्या संदर्भात निवेदन देऊन सुद्धा खड्डे बुजवण्यात न आल्यानं संतप्त तरुणांनी शहरातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करून त्वरित खड्डे बुजवण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. येवले शहरातील रस्त्यांची अवस्था पाहिली तर आपल्याला कळेल का आपण रस्त्यातून जातोय का खड्ड्यातून जातोय. म्हणून आम्ही येवले शहर प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं दिलेली आहे, तरीसुद्धा नगरपालिकेने आमच्या या मागण्याकडे कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. म्हणून आम्ही ह्या वर्षी खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. याचे कारण खड्ड्यामुळे अनेक नागरिकांना दुखापत झालेली आहे, खड्ड्यामुळे अनेक लोकांच्या मनकेला त्रास होत आहे. नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे आम्ही आज शिवसेना व शहरातील नागरिकांच्या वतीने येवले शहरातील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख मार्गदर्शनाखाली वेरूळच्या श्री संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये वार्षिक गुरु पौर्णिमा महोत्सवानिमित्त 8 दिवस चालू असलेल्या सोहळ्याची सांगता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. आपण आपल्या गुरुवर जेवढं प्रेम करतो, जेवढे कष्ट घेतो, त्याहून अधिक पटीने कष्ट प्रेम आपल्या भारत देशासाठी करावे. सच्चा गुरुभक्तासारखे सच्चा देशभक्तही प्रत्येकानं असावं. अनेकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपला देश गुलामगुरीतून मुक्त करत स्वतंत्र केला. म्हणून निदान देशासाठी प्रत्येकानं घाम तरी गाळावा असे प्रतिपादन वेरूळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केलं. निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 मंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं व मुख्य मार्गदर्शनाखाली वेरूळ येथील श्री संत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये वार्षिक गुरु पौर्णिमा महोत्सवानिमित्त 8 दिवस चालू असलेल्या सोहळ्याची सांगता करण्यात आली. अनेक महान संत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. शालिनी प्लस साठी अनिल साबळेसह श्याम ठाकूर, औरंगाबाद. पाथरीपासून 25 किलोमीटर अंतरावर कासापुरी पंचायत समिती सर्कल मध्ये सर्व शाळांना कुलूप लावून 1 दिवस शाळा बंद ठेवण्याचे निवेदन सर्कल मधील मराठा समाज बांधवांनी मुख्याध्यापकांना दिले आहे. सर्व समाजाचे जे सर्व माझे मित्र बांधव आहेत, शाळेच्या वतीनं मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि तुमची जी मागणी आहे ती आमच्या विद्यालयाने 100% मागणं मान्य केलेली आहे. आणि आजच आम्ही विद्यालय बंद करण्याचा निर्णय, जोपर्यंत प्रतिसाद आहे तोपर्यंत आम्ही विद्यालय बंद करण्याचा अहमदनगर मधील काही भागात गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दक्षिण भागातील धरणांमध्ये अल्प पाणी साठा झाल्याने खरीप पिके संकटात सापडल्याचं दिसून येत आहे. अहमदनगर मध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 43% पाऊस झालाय.
गेल्या वर्षाच्या तुलनेत 8% कमी पाऊस झाला असून गेल्या वर्षी 51% पाऊस पडला, तर यावर्षी अकोले, संगमनेर आणि श्रीरामपूर या 3 तालुक्यात पाऊस चांगला झालाय. अकोले तालुक्यात होत असलेल्या चांगल्या पावसामुळे भंडारदरा मुळा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असून भंडारदरा धरण भरल्याने या धरणातून प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणात 70% पाणीसाठा झालाय, तसंच मुळा धरणातही पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणात आतापर्यंत 15 TMC म्हणजेच 60% पाणीसाठा झालाय. गेल्या वर्षी या धरणात जुलै महिन्यात 65% पाणीसाठा झाल्यानं पाऊस कमी असल्याने धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. भंडारदरा मुळा धरणाच्या तुलनेत इतर लहान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्यानं धरणात पाण्याची आवक झालेली नाही. सीना धरणात 25% पाणीसाठा आहे, तर खैरे धरणात 52% पाणीसाठा झालाय. घाटशीळ हा प्रकल्प यंदा कोरडा आहे. गेल्या वर्षी या धरणात 12% पाणीसाठा झाला होता. यावर्षी काही भागात कमी पाऊस झालेला असल्यानं त्यामुळे 14 तालुक्यातील 7 तालुक्यात 40% जास्त, तर 7 तालुक्यात 40% कमी पाऊस झाला असल्यानं गेल्या 8 दिवसांपासून दक्षिण भागात पावसानं दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिके हे संकटात सापडलेत. शालिनी प्लससाठी विवेक भिडे, संगमनेर. सकल मराठा समाजाच्या वतीने शहागड रोडवरील वडवाई वाघडी फाट्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा बांधवांनी पैठण शहागड रस्त्यावरील वडवाडी वाघडी फाट्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तर नायगाव आणि मायगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शालिनी प्लससाठी सुरेश वायभट, पैठण. माढोक येथील आरक्षित जमिनीवरती होत असलेल्या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे वृत्त शालिनी प्लसने प्रसारित करताच प्रशासन खळबळून जागे झाले आहे. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. श्रीगोंदा शहरालगत असलेल्या माढोक पक्षाच्या अभयारण्यासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर लोकांनी अवैध ताबा आणि ठिय्या मांडला होता, तर काहींनी 3-4 एकरवर आपला ताबा प्रस्थापित केला होता. हे सर्व होत असताना प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याचं दिसून आलं. मात्र शालिनी प्लसने ही बातमी प्रसारित करता प्रशासन खडबडून जागं झालं. या बातमीची दखल घेत श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी महाजन आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांनी आपली फौज वनक्षेत्रात दाखल करत अतिक्रमण हटवायची मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेला सुरुवात झाली. तर दुसरीकडे घरे जमीनदोस्त झालेल्या नागरिकांबाबत प्रशासन काय तोडगा काढेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शालिनी प्लससाठी सुजित गायकवाड, अहमदनगर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध, विरोध दर्शवत पुकारला संप. पोलादपूर जवळील आंबेदाई घाटात दरीत कोसळली बस, 32 जणांचा दुर्दैवी मृत्यू. शिराळ्यातील मांगले येथे बेंदूर सण उत्साहात साजरा, ग्रामस्थांचा उत्साह शिगेला. येवला शहरातील अनेक नागरिकांना सहन करावा लागतोय खड्ड्यांचा त्रास, बँड बाजाच्या गजरात केला खड्ड्यांचा वाढदिवस साजरा. आणि अहमदनगर मधील काही भागात मारली पावसाने दडी, धरणांमधील अल्प पाणी साठ्याने खरीप पिके संकटात. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनलच्या पुणे स्टुडिओ साठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032.
शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओसाठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. अप्पा, ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर चला. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओसाठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस मराठी न्यूज चॅनेलच्या पुणे स्टुडिओसाठी खालील जागा त्वरित भरणे आहे. संपादक, छायाचित्र संकलन, अँकर, संहिता लेखक. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पत्रकार जाहिरात प्रतिनिधी त्वरित नेमणे आहे. संपर्क शालिनी प्लस न्यूज ट्रेड सेंटर, चौथा मजला, कोरेगाव पार्क, पुणे. दूरध्वनी क्रमांक 9850009032. शालिनी प्लस आपल्या प्रत्येक समस्येच्या समाधानाकरता सादर करत आहे सामान्य जनांचा आवाज बुलंद करणारा कार्यक्रम जनमंच. आपण कोणत्याही सरकारी अथवा गैरसरकारी खात्यापासून त्रासलेले आहात? घर, दुकान किंवा सामान खरेदीमध्ये आपली फसगत झाली आहे? आपलं म्हणणं कुणी ऐकून घेत नाही? तर आम्ही करत आहोत आपला आवाज बुलंद. आम्ही करू आपल्या समस्येचं संपूर्ण निराकरण. शालिनी प्लस पर्यंत पोहोचवा आपल्या समस्या. हो, पण कागदपत्रही सोबत आणा. जनमंच आहे आपल्यासाठी योग्य व्यासपीठ.